पाहत आहोत, त्यांची आयसीयू बेडची परिस्थिती कशी आहे, व्हेंटिलेटरची काय परिस्थिती आहे, ऑक्सिजन बेड काय आहेत, सेप्सिसियस पेशंट कसे आहेत, नॉन सेप्सिसियस कोविड कोणते आहेत, तर आम्ही त्यांची यादी हे सर्व पाहत आहे. देवगानं डॉक्टर गुर्रम जे मार्केंडेचे प्रमुख आहेत, त्यांनी स्वतः पूर्ण हॉस्पिटल फिरून दाखवलं, बेड टू बेड आम्ही पाहणी केली, त्यासोबत स्वच्छता, जेवण, त्यांचे नर्सिंग स्टाफ, त्यांना कोणत्या सुविधा आहेत, काय अडचणी आहेत, याचा सगळा डिटेल आम्ही आढावा आता घेतला. आमचे महापालिकेचे कॉर्पोरेटर वदार साहेब आहेत, आमची बोलदार साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी ही पाहणी करताना आम्हाला आनंद वाटतोय की प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन व स्वतः डॉक्टर की जे देवस्वरूपामध्ये काम करतात ते आम्हाला काय पाहायला मिळते आणि आनंद वाटतो. जे की प्रशासनाच्या मध्ये किंवा काही हॉस्पिटलला ज्या छोट्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीवर सुद्धा आम्ही लगेच मार्ग काढतोय आणि त्या त्रुटी लगेच दुरुस्त होतील. जेवणाच्या संदर्भात जे काही स्वच्छतेच्या संदर्भात प्रश्न होता, तर डॉक्टर स्वतः गुरम डॉक्टरांनी स्वतः मला ते किचन दाखवलंय, त्याच्या फोटो दाखवल्या, जेवणाची क्वालिटी सुद्धा उत्कृष्ट आहे. फक्त बरेचदा फूड पॅकेटिंग करताना गरम जेवण ज्यावेळेस पॅकिंग करून पेशंटला दिलं जातं त्यावेळेस जसं आपण रेग्युलर जेवण करताना जे चव लागते पॅकिंगमुळं ती चव पूर्ण तशी उतरत नाही. एक तासामुळं कदाचित पॅकिंगमुळं कदाचित चवमध्ये बदल होत असेल, पण जेवणाची क्वालिटी उत्कृष्ट आहे. बाकी आम्ही सर्व जनतेला पण असं अपील करतोय की कोविडमुळं कोणीही घाबरून जाऊ नये. मुळात कोविड झाल्यामुळं घाबरून पेशंट दगावण्याचं जास्त भीती आहे, त्याच्यात जर पेशंट घाबरला नाही तर डॉक्टरांची सर्वच हॉस्पिटलला आज आपल्याकडे चांगली ट्रीटमेंट चालू आहे. मी स्वतः आता अश्विनी हॉस्पिटल पूर्ण फिरलोय, CNS फिरलोय, गंगामाईला गेलो होतो, तर सगळीकडे ट्रीटमेंट आता उत्कृष्ट पद्धतीने मिळत आहेत, घाबरण्याची गरज नाही. आज तुमच्यासमोर 6 जे रुग्ण आहेत कोविडचे ते डिस्चार्ज होत आहेत आणि आनंदाने बाहेर जात आहेत. तर हे सगळ्याच जनतेने पाहावं आणि अजिबात घाबरू नये, अजिबात अफवा कुणीही पसरू नये, एवढीच आम्ही जनतेला विनंती करतो. धन्यवाद.